शेतकरी बंधूंनो नमस्कार. सहाय्यक कृषी अधिकारी परिवारातर्फे आजच्या वेबिनारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे कृषी उत्पादन प्रक्रिया, संधी व आव्हाने. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपणाला आमचे खास मित्र श्री विजय कुमार चोले साहेब, उपाध्यक्ष सातारा मेगा फूड पार्क, उपाध्यक्ष बेबीजी लाईफ सायन्सेस, ते आपल्या उपस्थित आहेत, मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच ते द्राक्ष बागायतदार संघाचे, महाराष्ट्राच्या द्राक्ष बागायतदार संघाचे माजी सचिव होते. सर्वात तरुण सचिव म्हणून त्यांची कार्यकाल किंवा त्यांनी कार्यकाल सांभाळलेला आहे. उल्लेखनीय कामगिरीमध्ये ते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामधून त्यांनी MSc अग्री केलेले आणि MSc अग्रीला त्यांना गोल्ड मेडल, सुवर्ण पारितोषिक विजेते आहेत. ज्यावेळेला ते द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव होते त्यावेळेला पहिला बेदाना महोत्सव पुण्यामध्ये भरवला होता. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील द्राक्षाला हाँगकाँग आणि चीनमध्ये निर्यातसाठी बंदी होती, तर ती बंदी उठून निर्यात सुरू केली. वर्ल्ड बँकेसह 15 कंपन्यांना आणि विद्यापीठांना ते आर्थिक सल्लागार म्हणून काम करत आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि अतिशय महाराष्ट्रामधले नावाजलेले अर्थतज्ञ म्हणून विजय कुमारजी चोले यांचा समावेश होतो. मी चोले सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद कृषी बांधवांनो आणि शेतकऱ्यांनो. ऍक्च्युली मी सगळ्यांना एकतर म्हणजे शुभेच्छा देऊ इच्छितो आणि ऍप्रिशिएट करतो की कृषी सहाय्यक हा जो मंच आहे तर ह्या माध्यमातून तुम्ही फार म्हणजे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहात आणि एक फार नवीन असा हा उपक्रम आहे. आणि दुसरं आणखीन एक की आपण सगळे मिळून शेतकरी बांधव असतील, हे कृषी सहाय्यक बद्धू असतील, सगळ्यांनी मिळून आपण असा एक संकल्प करूयात की या मंचाचा वापर करून खरंच शेतकऱ्यांचं काहीतरी आपण त्या लेवलला, ग्रामीण लेवलला समृद्धी कशा आणता येईल याचा आपण प्रयत्न करूयात. आजचा विषय जो आहे ह्यापूर्वी पण कदाचित तुमच्याकडे झाला असेल, पण हा वेगळ्या धाटणीनं मी मांडणार आहे. होतं काय की आपण कृषी प्रक्रिया बोलत असताना फार म्हणजे महत्वाच्या गोष्टी आपल्याकडनं सुटतात आणि त्यामुळे होतं काय की ऍक्च्युली ज्यावेळेस आपण फील्डवर उतरतो, फील्डवर उतरल्यानंतर आपल्याला ज्या समस्या येतात आणि त्यातनं आपण कधी बाहेर पडू शकत नाही. तर मी तुम्हाला याबद्दलच्या संधी सांगणार आहे. त्याचबद्दल त्याबरोबरच याच्यामध्ये आपण काय बघितलं पाहिजे ह्या उद्योगात येण्यापूर्वी आणि याच्यामध्ये आव्हाने काय असू शकतात यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि ही फक्त आपण चर्चेची सुरुवात करत आहोत. माझी ह्या मंचाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला ग्राउंडवर याचं परिवर्तन होताना बघण्याची आपल्याला एक संधी मिळू शकते आणि कुणाला म्हणजे कुणासाठीही मी अवेलेबल आहे आणि तुम्ही माझा नंबरही ह्या कार्यक्रमाच्या शेवटी घेऊ शकता आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि कसं ग्रामीण विकास अन्न प्रक्रियाच्या माध्यमातून कसं करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करूया. ऍक्च्युली विषय बोलण्यासारखा फार आहे, तरी पण एक 30-35 मिनिटांमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जर थोडंसं घाई होत असेल तर तुम्ही मला सांगू शकता की सर घाई होतील, थोडंसं तुम्ही स्लोली करा. मी एक प्रेझेंटेशन शेअर करतो आहे आणि नंतर कुणाला हवा असेल तर आपल्याला सगळ्यांना शेअर पण करता येईल याच्यामध्ये. जनरल सगळ्यांना कोरोनाबद्दल वगैरे सगळ्यांना माहिती आहे. आता जर आपण विचार केला, तुम्ही जर मागच्या 15 दिवस महिन्याभराचं जर एखादं वर्तमानपत्र किंवा एखादं तुमच्या ग्रुपवर फिरत असलेलं तुम्ही अर्थव्यवस्थेविषयी जर एखादी बातमी जर आपण वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की भारतच नाही, जगभराची जी ग्रोथ आहे, GDP ची ग्रोथ ही मायनसमध्ये आहे, उणेमध्ये आहे. त्यात कृषीचीही प्लसमध्ये आलेली आहे. आणि कृषी व्यतिरिक्त हेल्थ आणि मेडिकल ह्या 2-3 सेक्टरला सध्या उठाव आलेला आहे. मग तुम्हाला एक लक्षात येईल की कृषीला आणि अन्न प्रक्रियेला 100 वर्षांमध्ये कधी नव्हते तेवढे आज चांगले दिवस आलेले. याचा म्हणजे हे असं कशामुळे घडलेलं आहे की याचं कारण असं आहे की पूर्वी जे ऍग्रिकल्चर कमोडिटी होती किंवा आपण ऍग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणायचं, आज ते ऍग्रिकल्चर प्रोडक्ट झालेलं आहे. म्हणजे लोकांना ट्रेसेबल गोष्टी हव्यात, रेसिड्यू फ्री गोष्टी हव्यात, ऑर्गेनिक गोष्टी हव्या आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगायचं तात्पर्य असं की ही फार मोठी एक संधी आहे या कृषीमध्ये आणि प्रक्रियेबद्दल मी पुढे बोलणारच आहे. इनफॅक्ट तुम्ही ग्राउंडवर काम करत आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ग्राउंड लेवलच्या ज्या समस्या आहेत त्या माहीत असतील. तरी पण आपल्या भारतीय
जर कृषी व्यवस्थेबद्दल जर बोलायचं झालं तर आपले काही इनहरंट चॅलेंजेस आहेत, सगळेच अॅग्रिकॉस आहेत, त्यामुळे मी काही सांगणार नाही. पण आता आपल्या सस्टेनेबिलिटीचा फार मोठा इश्यू आहे. आपल्याकडं सॉइल, क्लायमेट, वॉटर, लेबर ह्या सगळ्या गोष्टींचं एक फार मोठं चॅलेंज आहे. त्याचबरोबर आपल्याकडचं जे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे ICT, अॅग्रिकल्चरमधला जो ICT आहे तो फार अत्यल्प प्रमाणात आहे. आपण जर भारताचा विचार केला तर सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त जर कुठे इंटरनेट वापरलं जात असेल आणि सगळ्यात जास्त कुठं जर स्मार्टफोन वापरला जात असेल तो भारतामध्ये आहे. पण तसं जर विचार केला आपण तर या टेक्नॉलॉजीची आपल्याला शेतीसाठी म्हणावी तेवढी मदत आपल्याला घेता येत नाही किंवा ग्राउंडवर ते काम होत नाही. त्याचबरोबर आज व्हॅल्यू चेन्सचा जर विचार केला आपण, व्हॅल्यू चेन्स आपल्या एस्टॅब्लिश नाही आहेत. आणि त्याचंच कारण होतं की ज्यावेळेस लॉकडाऊन झालं तर लोकांना भाजीपाला मिळण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. म्हणजे शेतकऱ्यांनाही ग्राहकापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करायला लागला आणि ग्राहकांनाही माल मिळण्यासाठी फार कष्ट करायला लागलं, फार त्रास सहन करायला लागला. म्हणजे याचा अर्थ एवढ्या 50-100 वर्ष स्वातंत्र्यानंतर आपल्याला मूल्यवर्धन साखळी आपल्याला एस्टॅब्लिश करता आलेली नव्हती. हे चॅलेंज आहे आपल्याकडचं. त्याचबरोबर तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि तुम्ही म्हणजे माझ्या जुन्या आर्टिकल्स बघितले तर तुम्हाला ह्या माहिती सापडतील आणि तुम्हाला हे माहितीच असलं पाहिजे आपण ग्राउंडवर एक्सटेन्शन वर्क करत आहोत. तर भारतामध्ये समजा जर आपण 1 रुपया गुंतवत असेल अॅग्रिकल्चरमध्ये, म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, तर अमेरिकेमध्ये ही 1 लाख पटीनं जास्त असते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आपल्याकडे लेवल प्लेइंग फील्डच नाहीये. म्हणजे हे फार मोठं चॅलेंज आहे. आपण म्हणतो की ही स्कीम आली आता तुमचं 1 लाख कोटीची अॅग्रो इन्फ्रा फंडची स्कीम आलेली आहे, ही स्कीम तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही कधी, शेतकऱ्यांपर्यंत किंवा गाव पातळीवरती पोहोचतच नाही. त्यामुळे हा आपल्याकडं जे विकसित देश आहेत आणि जे भारतासारखे विकसनशील देश आहेत याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि ही तेव्हाच भरून निघेल की जेव्हा पब्लिक आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अॅग्रिकल्चरमध्ये वाढेल. कृषी म्हणजे अॅग्रि इनपुट्स बद्दल मी काही सांगायला नको, सगळ्यांना माहिती आहे की ज्या प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या एंड प्रोडक्टला म्हणजे आपलं जे शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला ज्याप्रमाणे प्राइस रिअलायझेशन होत आहे त्याप्रमाणे इनपुट्सचे प्राइसेस त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर ते वाढत आहेत. म्हणजे रिअलायझेशन आपल्याला गेल्या 10 वर्षामध्ये कमी होतोय आणि इनपुट्सची कॉस्ट वाढते आहे. म्हणजे कॉस्ट ऑफ एक प्रोडक्ट हे फार मोठं एक चॅलेंज आहे. आता हे चॅलेंजेस मी काय सांगितलं, तसं अन्न प्रक्रिया उद्योग बद्दल पण मी बोलणार आहे. चॅलेंज काय सांगितलं, कारण जिथं चॅलेंज असतं तिथंच संधी असते उद्योगाची, तिथंच आपण पुढे जाऊ शकतो. बाकी मी जनरल अॅग्रिकल्चर बद्दल काय बोलणार नाहीये, पण एक सांगू इच्छितो तुम्हाला, मी गेले 25 वर्ष झालं मी ह्या अॅग्रिकल्चर आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये. वर्ल्ड बँक असेल, नाबार्ड असेल, सरकारच्या वेगवेगळ्या कमिट्या असतील, कृषी बांधवांच्या आणि कृषी सहायकांच्या माहितीसाठी एक सांगायला मला आनंद होईल की गटशेतीची स्कीम असेल, नॅशनल अॅग्रिकल्चर एक्सपोर्ट्स पॉलिसी असेल, नॅशनल फूड प्रोसेसिंग पॉलिसी असेल, राज्याचं आपलं कृषी प्रक्रिया धोरण असेल, या सगळ्यांचा मी कमिटी मेंबर होतो. आणि ह्या वाजपेयींच्या पण काळामध्ये मी रुरल इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठीच्या कमिटीमध्ये होतो. हे सांगायचं बॅकग्राऊंड असं आहे की जे पाश्चिमात्य किंवा डेव्हलप्ड कंट्रीजचे जे मॉडेल्स आहेत ते आपल्याला रेप्लिकेट करणं शक्य नाहीये, ते आपल्याकडे रेप्लिकेट होऊ शकत नाहीये. मी गेले 25 वर्ष प्रत्येक मंचावर सांगत आलेलं आहे की कृषी, समजा अॅग्री, हॉर्टिकल्चर, टेक्सटाईल, म्हणजे जिथं रुरल डेव्हलपमेंट होऊ शकते ज्या इंडस्ट्रीने, आपलं जे डेमोग्राफिक्स आहे, आपली जी लोकसंख्या आहे, तर आपलं अॅग्रिकल्चरच्या भोवतालचं मॉडेल केलं तर आपलं इकॉनॉमी ही सस्टेन होऊ शकते, चांगली होऊ शकते. अन्यथा एवढ्या सगळ्या लोकांना सर्व्हिसेस सेक्टरमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एवढ्या सगळ्या लोकांना जॉब देणं ते शक्यच नाही आहे. सुरुवातीला सांगू इच्छितो की काय आपण आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मी प्रत्येक माझ्या प्रेझेंटेशन सांगत असतो, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियों को बदलने की जरूरत नहीं, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे. तर हा विचार घेऊन आपल्याला काम करायला लागणार आहे. आपल्याला कृषी बांधव असतील, एंटरप्रेन्युअर्स असतील, स्टुडंट्स असतील, कृषी सहायक असतील, अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या कुठल्याही विंग मधला कुठल्याही हिरार्की मधला माणूस असेल, त्या माणसाने आणि त्या टीमनी पुढच्या 10 वर्षाचं 20 वर्षाचं आपल्याला कसा बदल हवा आहे याच्यामध्ये हे गृहित धरून आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे. मी एक माहीत असतील सगळ्यांना घोषणा कदाचित, तरी मी एकदा रिपीट करू इच्छितो की आता
म्हणजे आणि ह्याचे गाईडलाईन्स वगैरे तयार आहेत, कुणाला हवे असतील कृषी बांधवांना किंवा कुणाला हवे असतील तर माझ्याकडे ह्याच्या गाईडलाईन्स सगळ्यांचे गाईडलाईन्स आहेत. 1,00,000 कोटीचा आपल्याकडं अॅग्री इन्फ्रा फंड होत आहे, त्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी फंड आहे, त्याचबरोबर 10,000 कोटीचा फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो एंटरप्राइजेस म्हणून एक फंड आहे, त्याच्यामध्ये 2,00,000 उद्योग तयार करायचे आहेत आणि महाराष्ट्राला कमीत कमी 10 ते 12,000 उद्योगाचं टार्गेट येईल. याच्यामध्ये आपल्याला 10,00,000 रुपये सबसिडी मिळते आणि 40,00,000 रुपये आपण याची प्रोजेक्ट कॉस्ट ठेवू शकता. त्याचबरोबर एक पशुधन आणि पशुधन आणि म्हणजे टेरी किंवा पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे लाईफ स्टॉक मधल्या पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी 15,000 कोटींच्या फंडची तरतूद आहे. त्याचबरोबर वनऔषधींसाठी आणि त्याच्या प्रोसेसिंगसाठी 4,000 कोटीची तरतूद आहे आणि हनी बीचं फक्त म्हणजे बी किपिंगच नाही तर त्याचं मार्केटिंग स्टोरेज त्याचं व्हॅल्युएशन फॅसिलिटीज या सगळ्या गोष्टींसाठी सरकारने तरतूद केलेली आहे. याचा आता फूड प्रोसेसिंग बद्दल सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे काही बोलणार नाही, पण आज प्रोसेस्ड फूडचं डिमांड हे फार पूर्वीपेक्षा फार जास्त मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही स्लाईड मला दाखवायच्यासाठी 1999 साली मी नॅशनल कमिटीमध्ये असताना फूड प्रोसेसिंगच्या इथं मिनी फूड पार्क स्कीम बद्दल गाईडलाईन्स तयार होणं चालू होतं. त्यावेळेस 2 ते 3% भारताचं म्हणजे फूड प्रोसेसिंगची पर्सेंटेज होतं आणि त्यावेळेस उद्दिष्ट असं ठेवलं गेलं होतं की पुढच्या 15 वर्षामध्ये ते 15% झालं पाहिजे. आज 20 वर्ष झालं तरी आपण 5-6% वरती नाही आहे. आता ह्याच्यामध्ये अर्थ काय होतं की ह्याच्यामध्ये प्रचंड संधी आहे आणि फार मोठा गॅप आहे आणि बाहेरच्या देशांमध्ये जर बघितलं आपण तर फार मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया केली जाते तसं आपल्याला इथं एक फार मोठा स्कोप आहे. संधीबद्दल जर सांगायचं झालं तर एकदम फार मी बोटावरच्या आकड्यांसारखं तुम्हाला समजून सांगू इच्छितो की आज 120-130 कोटी भारतीय लोकसंख्या आहे. ह्या लोकसंख्येचा विचार केला आपण आणि घरटी किती माणसं राहतात ह्याचा जर विचार केला तर सरासरी 40 कोटी फॅमिलीज आपल्याकडे आहेत. 40 कोटी फॅमिलीचा जर विचार केला आपण तर अगदी बिगारे असेल, कुणी मॅनेजर असेल, कुणी सुपरवायझर असेल, कृषी सहायक असेल, 1,00,000 लोक असतील, 1,00,000 लोक असतील, या प्रत्येकाला ग्रॉसरी लागतेच म्हणजे तुम्हाला किराणा किंवा भुसार माल लागतोच. आम्ही 6 महिन्यापूर्वी लॉकडाऊनच्या आधी एक सर्वे केला होता, डीमार्ट, बिग बाजार यातनं जे ग्राहक बाहेर पडतात तर त्यांचं कन्झम्पशन किंवा खरेदीचं पॅटर्न काय याचा एक आम्ही अभ्यास केला. त्याच्यामध्ये असं आढळलं गेलं की 80% जो माल असतो हा अॅग्रो बेस्ड असतो. मग त्याच्यामध्ये न्यूट्रिशन असेल, डाळी असतील, प्रोसेस्ड म्हणजे पल्प असतील, जॅम असतील, स्क्वॅश असतील, बिस्किट असतील, ह्या गोष्टींवरती खर्च होतात. आणि आम्ही असं बघितलं की सरासरी 2 ते 3,000 रुपयांचा किराणा माल ह्या घराघरी घेतलाच जातो. आपण जर एक रफ विचार मांडला की 3,000 माल घरोघरी घेतला जातोय महिन्याला तर 1,20,000 कोटीचा माल आपल्याला दर महिन्यामध्ये भारतामध्ये लागतो. आता जर आपण ह्या प्रोसेस्ड फूडचा विचार केला तर आज नंबर 1 कंपनी तुम्हाला माहिती असेल कुठली असं तुम्हाला म्हणजे सांगतो मी इनफॅक्ट की नेस्ले, हिंदुस्तान लिव्हर ह्या ज्या कंपन्या आहेत अशा तर ह्या नंबर 1 आहेत ह्या सगळ्या सेगमेंटमध्ये आणि ब्रिटानिया, पार्ले हे जरी भारतातले कंपनी असले बऱ्यापैकी मागे आहेत. मग तुम्हाला सांगायचं तात्पर्य की जर बाहेरच्या कंपन्यांनी जर इथं बिझनेस करतात तर आपण का करू नये आणि लोकल लेवलला डोमेस्टिक लेवलला हे फार चांगल्या प्रकारे होऊ शकतं. येणारा जो काळ असणार आहे येणाऱ्या काळामध्ये फार वेगळ्या पद्धतीनं ट्रेंड्स निर्माण होणार आहेत ऍग्रिकल्चर म्हणजे फूड प्रोसेसिंग मध्ये बेसिकली. तर त्याच्यामध्ये पॅकेज फूडला डिमांड वाढणार आहे. शहरांमध्ये अगदी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा क्लाउड किचन नावाचा एक कन्सेप्ट निघायला लागलेला आहे. क्लाउड किचन म्हणजे काय की तुमचं रेडीमेड सगळं एका ठिकाणी तयार होतं आणि तुम्हाला ते पार्सलद्वारेच दिलं जातं. त्याचबरोबर आज बऱ्यापैकी जे अन्न खाल्लं जातंय किंवा शहरांमध्ये बेसिकली आणि खेड्यांमध्ये की ई प्लॅटफॉर्मचा वापर करून हे अन्न आपल्याला ह्या हे प्रोसेस्ड फूड आपल्याला दिलं जात आहे. एक्सपोर्ट्स आहे, त्याचबरोबर रेडी टू ईट, रेडी टू कुक आणि रेडी टू सर्व अशा पदार्थांना ही पुढच्या काळामध्ये मागणी वाढणार आहे, वाढलेलीच आहे. त्याचबरोबर इम्युनिटी बुस्टिंग किंवा मेंटल हेल्थ ज्याच्यामुळे चांगली होऊ शकते अशा गोष्टींना पण महत्व वाढत आहे. लॉंगर शेल्फ लाईफ आहे, फंक्शनल फूड्स आहेत म्हणजे लॉंगर शेल्फ लाईफ असणारे पदार्थ, कट व्हेजिटेबल्स, अशा
सगळ्या गोष्टींना पुढच्या याच्यामध्ये हे वाढणार आहे. आता चॅलेंज काय आहे किंवा आपल्याला काय केल्यानंतर हे होऊ शकतं, मी चॅलेंजच्या स्वरूपात बोललेलो आपल्या सगळ्यांशी, की अजूनही भारतामध्ये नवीन अशा इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीजचा अभाव आहे, आपल्याला त्याच्यावर काम करावं लागणार. आज फूड प्रोसेसिंगमध्ये डिजिटलायझेशन, मेकॅनिझेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा फार मोठ्या प्रमाणावर अभाव आहे, याच्यामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे आणि हे फार मोठं चॅलेंज आहे. त्याचबरोबर आज आपण डेटा किंवा मशीन लर्निंगचा आपण वापर करत नाही आहे, जो कुणी ह्या सगळ्या स्ट्रेसचा वापर करेल तो पुढील काळामध्ये यशस्वी होणार आहे. त्याचबरोबर थर्ड पार्टी पॅकिंग, व्हाईट लेबलिंग ही चॅलेंजेस आहेत आणि हे ह्याच संधी आहेत आपल्या सगळ्यांना. मी गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण जरी नसलो तरी मी वेगळ्या कोविडच्या पण कमिटीवर आहे, वेगळ्या कमिटीवर असल्यामुळे माझं सगळ्या लोकांशी आंतरराष्ट्रीय पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असते. चर्चेमधनं आम्हाला असं आढळून आलं आहे की 80 ते 100 देशांनी असं ठरवलेलं आहे की चायनाचा मालच घ्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की चायना नंतर जर एवढं असं अॅग्रोक्लायमॅटिक झोन असणारा जर कुठलं देश असेल तो महाराष्ट्र आहे. तर म्हणजे भारत आहे, तुम्ही विचार करा की किती मोठी संधी ह्या एक्सपोर्टच्या माध्यमातून आहे. आणि आता तुम्ही जर महिन्या 2 महिन्यात फिगर बघितल्या तर भारतातनं चायनाला जाणारा एक्सपोर्ट सुद्धा वाढलेला आहे आणि जगभर जाणारा सुद्धा एक्सपोर्ट वाढलेला आहे आणि फूड प्रोसेसिंग मधला. त्यामुळे तुम्हाला इथं फार मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट मध्ये संधी आहे. आता चायना जे माल मार्केटमध्ये पाठवत होतं, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पाठवत होतं, तर तो माल कुठला आहे आणि आपण कशाला सबसिडी होऊ शकतो आणि त्याच्या आपण कितीतरी मागे आहोत, की जसं तयार भाज्या, फ्रोझन केलेल्या वेगवेगळे पदार्थ, स्पायसेस, म्हणजे मसाल्यांचे पदार्थ, च्युविंगम, ह्या सगळ्या गोष्टींना आपण चायनाला पूरक असू शकतो. जर आपण असा विचार केला भारतात, तर आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल एनर्जी आहे, संक्षिप्त म्हणजे साचलेली एनर्जी आहे. ह्या एनर्जीचं आपल्याला रूपांतर संधींमध्ये करून कायनेटिक एनर्जीमध्ये करायचं आहे. एक चॅलेंज म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये तोच अन्न प्रक्रियेमध्ये अगदी तो छोट्यातला छोटा माणूस असेल, मोठ्यातला मोठा उद्योजक असेल, तोच टिकणार आहे की ज्याच्याकडे फिनान्शियल कंट्रोल चांगले आहेत, ज्याचे उद्योग हा अतिशय कमी गुंतवणुकीचा असेल, कमी भांडवलाचा असेल, त्या माणसाला इथं जास्त म्हणजे सस्टेनेबिलिटी येणार आहे. आज भारतामध्ये एक टिपिकली महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कुठलाही उद्योजक, फूड जो कृषी उद्योजक असतो, तो R&D वर विचारच करत नाही. R&D ही फार मोठी म्हणजे आज गॅप आहे भारतामधल्या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये. त्यात फूडमध्ये हे प्रकाशनं जाणवतं की आपण नाविन्यपूर्ण असं R&D काही करतच नाही. त्याचबरोबर आपल्याला कन्झ्युमर्सची नाळ ओळखता आली पाहिजे, ती आपण आज ओळखू शकत नाही. आणि आपली जी कोर स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या इनोव्हेशन ज्याच्याकडे आहे तर तो माणूस या कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतो. हे जनरल उद्योजकांनी काय केलं पाहिजे याचा एक टिप्स आहेत, की तुम्हाला पुढचा भविष्य बघता आलं पाहिजे, तुम्हाला नवीन नवीन पदार्थ शोधता आले पाहिजेत, नवीन नवीन प्रोसेसेस डिझाईन करता आले पाहिजेत, नवीन नवीन मार्केट टॅप करता आले पाहिजेत. आणि तो जो करेल, मी उदाहरण देऊ इच्छितो की आपल्याकडं वडापावची फ्रँचायझी नावाची संकल्पना होती 10 वर्षापूर्वी वगैरे, पण एक गोली वडापाव नावाची संकल्पना आली आणि आज वडापावमध्ये तुम्हाला फ्रँचायझी किंवा चेन्स दिसत आहेत. वडापावचे चेन निर्माण झालेले आहेत, एकाच ब्रँडचे वडापाव, जसं जो शेड्युल आहे पुण्यामध्ये तशा चेन्स झालेल्या आहेत. तर हे कशामुळे आलं की नाविन्यपूर्णता निर्माण झाली आणि त्या उद्योजकाला ते करता आलं. त्याच्यामुळे आपल्याला नवीन नवीन प्रोसेस, नवीन नवीन डिलिव्हरी मेकॅनिझम्स आपल्याला करता आले पाहिजेत. फूड प्रोसेसिंगचं स्कीम्स भरपूर आहेत, मी स्कीम्स बद्दल जास्त आपल्याला सांगणार नाहीये, पण एकूणच सांगायचा जर मुद्दा म्हटला तर आज भारताची जी फूडची जी इकॉनॉमी आहे ही जगातली 4th नंबरची इकॉनॉमी आहे, की जी फूडवरती डिपेंडंट आहे आणि फूडमध्ये जो कन्झम्पशन पॅटर्न आहे तो भारतातला ग्राहकांचा 4th नंबरचं कन्झम्पशन आहे. आणि त्याच्यामुळेच भारतामध्ये
युएसचे म्हणा मल्टीनॅशनल वेगवेगळ्या देशांमधले मल्टीनॅशनल येत आहेत. आपण बऱ्याचशा प्रोडक्ट्समध्ये नंबर एक नंबर दोन नंबर तीन वगैरे असा आहे, त्यामुळे मी त्याबद्दल ते बोलला नाही. ऍक्च्युली प्रोसेस किंवा व्हॅल्युएशन म्हणजे काय, ते पाच कुठलेही तुम्ही पदार्थ घ्या जगातला, या पाच व्याख्यांमध्ये तो बसतो. प्रिझर्वेशन असेल, प्रोसेसिंग आहे, शेल्फ लाईफ एक्सटेंड करणं आहे, कन्व्हिनियन्स फूड आहे, व्हॅल्युएशन आणि फोर्टिफिकेशन. ह्या पाच ह्याच्यामध्ये, या व्याख्यांमध्ये हा सगळा फूड प्रोसेसिंग बसतं. हे प्रोसेस्ड आणि व्हॅल्युएटेड फूड प्रोडक्ट्स काय असू शकतात, तर जे काही आपण खातो ते व्हॅल्युएटेड आणि प्रोसेस्ड फूड असतं, त्यामुळे ऍक्च्युअली काय असतात मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाहीये. मी एक आपल्या सगळ्यांना एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही प्रोडक्ट निवडताना कसा निवडला पाहिजे, आणि आपण त्याच्यावर बोलणार आहोत की उद्या छोटा उद्योजक असेल किंवा मोठा उद्योजक असेल, त्याला जास्तीत जास्त एक विजन कसं येईल, त्याचा उद्योग जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं सक्सेसफुल होईल, याचे मी काय मंत्र देणार आहे आपल्याला. ऍक्च्युली फूड प्रोसेसिंग किंवा जे अन्न प्रक्रिया उद्योग आहे त्याचं प्लॅनिंग स्टेजलाच बऱ्याचशा चुकतात. काय होते की कुठलाही जो कृषी किंवा अन्न प्रक्रिया उद्योग आहे हा असा प्लॅन केला पाहिजे की तिथं चार ते पाच वेगवेगळ्या प्रोड्युसर म्हणजे वेगवेगळ्या ऍग्रीकल्चर प्रोड्युसर तिथं प्रोसेसिंग करता आलं पाहिजे. तो उद्योग किमान 200 ते 300 दिवस चालला पाहिजे, आणि त्याचबरोबर तुम्हाला मार्केट आणि बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही याचं तो नियोजन केलं पाहिजे. अन्न प्रक्रिया उद्योग असा उद्योग आहे की अगदी तो घरगुती उद्योग लेवल पासून ते तुम्ही 10 कोटी 100 कोटी रुपयापर्यंत तो उद्योग करू शकता. त्याच्यामुळे ऍक्च्युअल उद्योगाची साईज पण निवडणं हे फार महत्वाचं असतं. आणि याच्यामध्ये इतके टॅक्स ब्रेक्स आहेत, इतक्या सबसिडीज आहेत की फूड पार्क मध्ये जर तुम्ही, आमच्याकडे सातारा फूड पार्क आहे, जर आपण फूड पार्क मध्ये जर हा प्रोजेक्ट टाकला तर फूड पार्क मध्ये तुम्हाला लिटरली 100% सबसिडी मिळते. अशा प्रकारच्या इथं याच्यामध्ये सबसिडी आहे. ऍक्च्युली मला हे बोलायचं होतं, मी ज्यावेळेस श्री गव्हाणे यांच्याशी बोलत होतो तर मला हे सांगायचं काय होतं की आपण पहिल्या स्टेजला चुकतो आणि पहिली स्टेज चुकल्यामुळे पुढच्या सगळ्या स्टेज आपल्या चुकत जातो. कुठलाही कृषी प्रक्रिया उद्योग करत असताना आपल्याला हे 9 ते 10 ह्या स्टेप्स आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजेत, आणि ह्या स्टेप्स प्रमाणे आपण काम केलं पाहिजे. तुमचा उद्योग कधीच आजारी पडणार नाही, तुम्ही कधीच फेल होणार नाही. यात पहिला जो मुद्दा असतो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे आपल्याला पोटेन्शियल कन्सेप्ट किंवा प्रोडक्ट आपल्याला कळायला पाहिजे की नेमक्या कुठल्या प्रोडक्टमध्ये आपल्याला पोटेन्शियल आहे. याचा एक थोडासा मंत्र द्यायचा म्हणजे की आपल्याला मास कन्झम्पशन ज्याचं असतं तर तिथं कधीही डिमांड निर्माण होऊ शकते. एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे वडापाव आहे. वडापाव तुम्हाला कधीही डिमांड मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही वडापाव एक असा एक प्रोडक्ट असा प्रोडक्ट असला पाहिजे की त्याला मास मार्केट आहे. दुसरा मुद्दा एक तुम्हाला असं वाटलं की वडापाव किंवा एक विशिष्ट ह्याला मार्केट आहे, तरी देखील आपण प्रॉपर बिझनेस प्लॅन केला पाहिजे. बिझनेस प्लॅन करताना मार्केट रिसर्च केला पाहिजे, बॅकवर्ड इंटिग्रेशनचा मार्केट रिसर्च केला पाहिजे, फॉरवर्ड इंटिग्रेशनचा मार्केट रिसर्च केला पाहिजे. त्याच्यामध्ये त्या प्रोडक्टमध्ये काय कॉम्पिटिशन आहे, तुमच्या लोकल लेवलला काय कॉम्पिटिशन आहे, कुठल्या कंपन्या आहेत, त्याचं प्राइसिंग स्ट्रॅटेजी काय आहे, हे तुम्हाला अभ्यास असला पाहिजे. त्याची पुढची स्टेज हे सगळं करत असताना तुम्हाला लोकेशन तुम्ही आयडेंटिफाय केलं पाहिजे. नॉर्मली 2 प्रकारे कृषी उद्योगांमध्ये काम होतं की ज्याच्यामध्ये बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल असतं, बल्क जसं कापूस असेल, ऊस असेल, तर ते नॉर्मली प्रोडक्शन सेंटरच्या जवळ असे कारखाने असतात. आणि जे कारखाने बिस्किटाचे कारखाने असतील, मसाल्याचे कारखाने असतील, की ज्याच्यामध्ये कन्झम्पशन हे जास्त असतं, बल्क असतं कन्झम्पशन, तर तिथं ते शहरांच्या जवळ असतात. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट लेआउट केला पाहिजे, त्याचे प्रॉपर अप्रोच घेतले पाहिजे. फूड इंडस्ट्रीमध्ये 5 ते 10 कंप्लायन्सपेक्षा जास्त कंप्लायन्स लागतात, ते कंप्लायन्स केल्या पाहिजेत. कंप्लायन्स केल्यानंतर तुम्हाला कमिशनिंग बघितलं पाहिजे. काय असतं की आपण ज्यावेळेस डिजिटल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो तर कुठल्या म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये आणि कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आपण एकाच सप्लायरकडनं सगळं घेत नसतो, वेगवेगळ्या सप्लायरकडनं वेगवेगळ्या गोष्टी येतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याची बांधणी चांगली केली पाहिजे, त्याला कमिशनिंग चांगलं झालं पाहिजे. कमिशनिंग झाल्यानंतर तुम्ही ट्रायल रन घेतले पाहिजेत. ट्रायल रन घेताना तुम्ही हे बघितलं गेलं पाहिजे की तुमचा जो लॅब स्केलचा आहे किंवा तुमचा जो किचन स्केलचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट त्या मशीनमधनं येत तयार होतंय का नाही. आणि पॅरलर हे सगळं करत असताना आपल्याला प्रोडक्टचं डिझाईन करणं, पॅकेजिंगचं डिझाईन करणं आणि त्याचं ब्रँड क्रिएशनसाठी काम करणं हे पण फार महत्वाचं आहे. आणि बऱ्यापैकी जे घरगुती किंवा जे अमॅच्युअर किंवा एक हौशे खातीर जे प्रोजेक्ट्स केले जातात
फेल याच्यामुळे होतात की प्रॉपर त्याचं नियोजन नसतं, सूक्ष्म नियोजन नसतं असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे कितीही चांगला प्रोडक्ट असेल, कितीही चांगली संकल्पना असेल, तर ती होऊ शकत नाही. आणि याचं सगळं मार्गदर्शन आपण सातारा मेगा फूड पार्कच्या माध्यमातून आपण लोकांना करतो. मी सगळ्यांना हेही सांगू इच्छितो की तुम्ही सातारा मेगा फूड पार्कला अवश्य भेट द्या एकदा. सातारा मेगा फूड पार्क हा 170 कोटी रुपये याचं इन्व्हेस्टमेंट असलेला हा प्रोजेक्ट आहे. भारतातला नंबर 2 हा प्रोजेक्ट आहे. हजारो शेतकऱ्यांचा ह्या प्रोजेक्टमुळे फायदा होणार आहे, हजारो उद्योजकांचा ह्या प्रोजेक्टमुळे फायदा होणार आहे. मी सगळ्यांना मी आमंत्रित करतो हा फूड पार्क बघायला. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण एखादा प्रोजेक्ट घेत असतो, करत असतो, छोट्या प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात असेल, त्याचं पेस्टल अनालिसिस केलं गेलं पाहिजे. पेस्टल अनालिसिस म्हणजे काय की त्या भागातल्या पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्नॉलॉजिकल, एन्व्हायरमेंटल अशा ह्या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या बघितल्या गेल्या पाहिजे. समजा इकॉनॉमिक मध्ये काय म्हणता येईल आपल्याला, समजा तुम्ही ग्रामीण भागामध्ये उद्योग करताय तर तिथं तुमचं बर्गर किंवा पिझ्झा चालणारच नाहीये. तिथं तुम्हाला चटणी किंवा तिथं जो काय उद्योग चालतो तर त्या भागाचा डिस्पोजेबल इन्कम किती आहे तो विचार करून आपण तिथला तो प्रोडक्ट आणि तो उद्योग निवडला पाहिजे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आपण अभ्यास केला पाहिजे. व्हॅट किती आहे त्याला, म्हणजे व्हॅट नाही चालत, समजा GST किती आहे त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. जर इम्पोर्ट पॉलिसीवर तो डिपेंड असेल तर इम्पोर्टची पॉलिसी काय शकते. उदाहरण द्यायचं झालं, आज गव्हाने कोकणामध्ये आहेत तर आयव्हरी कोस्ट म्हणून देश आहे, अगदी छोटासा देश आहे पण तो जगामध्ये नंबर 1 आहे. म्हणजे तिथं ज्यावेळेस कॅशू सीझन असतो तर तिथं असं वाटतं की सगळं भारतच झालाय, म्हणजे सगळे गुजरातचे स्वस्तात पडतो की आपल्याकडे तो कॅश होऊ शकत नाही. म्हणजे जर आपण कॅशू बेस्ड एखादी इंडस्ट्री करत असेल तर असं पण आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे. कुठलाही प्रोडक्ट सिलेक्ट करताना नेमका प्रोडक्ट सिलेक्ट करायचा कसा याच्यावर मी 1-5 मिनिट. म्हणजे तुमच्याकडे कृषी सहायकांकडे किंवा कुठल्याही एखाद्या डोक्यात आहे तर तुम्हाला काय वाटतंय, तर तुमचे हे युनिव्हर्सिटी ऑफ बोकोनी म्हणून आहे, इटालीची युनिव्हर्सिटी आहे, तिथं मी अध्ययन केलं, त्यांच्या मॉडेलचा अभ्यास केला. तर बेसिकली कुठलाही प्रोडक्ट निवडत असताना आपण 4 सूत्रामध्ये काम केलं पाहिजे. तो प्रोडक्ट जो आहे त्याचं ओरिएंटेशन आपल्याला त्या प्रोडक्ट ओरिएंटेड करायचं आहे. आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की आहे किंवा हळद पावडर आहे किंवा चिली पावडर आहे, तर याच्यामध्ये असं की हे मार्केटला ऑलरेडी डिमांड आहे आणि याचं मार्केट सेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरला एज्युकेट करायची गरज नाहीये. मग असं जो ओरिएंटेशन मध्ये जायचं हा एक तुम्ही मंत्र करू शकता. दुसरं म्हणजे प्रोडक्ट ओरिएंटेशन. आता प्रोडक्ट ओरिएंटेशन म्हणजे काय, की तुमच्याकडे असा काहीतरी पदार्थ आहे. थोडक्यात मला आज रयतच्या विद्यार्थ्यांनी मला प्रेझेंटेशन केलं, त्याच्यामध्ये त्यांनी राजगिऱ्यापासूनच चॉकलेट तयार केलेलं आहे. तर राजगिऱ्यापासूनच जर चॉकलेट आपल्याला जर कुठं मार्केट करायचं असेल तर आज म्हणजे त्याच्याकडे प्रोडक्ट आहे, त्यांनी इनोव्हेशन केलेलं आहे, पण याची डिमांड आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याला आपल्याला असं कॉन्फिगर करावं लागणार की कस्टमरला पहिलं ह्या राजगिऱ्याचं महत्व पटवून सांगावं लागणार आहे आणि ह्या राजगिऱ्याच्या चॉकलेटचं महत्व पटवून सांगणार आहे. तर याला म्हणतो आपण प्रोडक्ट ओरिएंटेशन. आणि मित्रांनो, तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण प्रोडक्ट विकत नसतो, आपण व्हॅल्यू प्रोपोजिशन विकत असतो. समजा आपण वडापाव विकतो तर त्या वड्याची आणि त्या पावाची ती किंमत नसते. तुम्ही तळल्याली ती सर्व्हिस देता तर ते व्हॅल्यू प्रोपोजिशन असतं. तर ज्या प्रोडक्टचं व्हॅल्यू प्रोपोजिशन जास्त असतं त्याला प्रॉफिटेबिलिटी पण जास्त येते. आणि त्याच्यामुळे आपल्याला विचार करत असताना कुठल्या प्रोडक्टचा संपूर्ण व्हॅल्यू प्रोपोजिशनचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्या पद्धतीने आपण प्रोडक्ट आणि फॅक्टरी डिझाईन केलं पाहिजे. दुसरं जे आहे ट्रेडिशनल किंवा इनोव्हेशन, हा पण एक फार महत्वाचा मुद्दा आहे की ट्रेडिशनल प्रोडक्टमध्ये जायचं का इनोव्हेटिव्ह प्रोडक्टमध्ये जायचं. आणि हे करत असताना मार्केट आणि प्रोडक्ट लाईफ सायकलचा आपण अभ्यास केला पाहिजे. ज्याला रिस्क घ्यायची जास्त म्हणजे कॅपॅसिटी आहे त्यांनी इनोव्हेशन प्रोडक्टमध्ये गेलं पाहिजे. कारण मार्केट ऑलरेडी शेल्फसाठी, म्हणजे तुम्ही एखाद्या दुकानात गेलं तर शेल्फसाठी मारामारी चालू आहे, म्हणजे शेल्फ्स आर ऑलरेडी पॅक्ड. तर त्याच्यामुळे तुम्ही विचार केला पाहिजे की इनोव्हेशन प्रोडक्टमध्ये आपल्याला जास्त रिस्क होऊन आपल्याला जास्त प्रॉफिट होऊ शकतो. त्याचबरोबर तिसरा जो मंत्र आहे ह्या विद्यापीठाने दिलेला, की तो जो पदार्थ आहे तो लोकल असला पाहिजे का ग्लोबल असला पाहिजे. तर आता
आपलं कन्झम्पशन पॅटर्न आणि डिस्ट्रीब्युशन पॅटर्न वर त्याचा आपण अभ्यास करून मग तो केला पाहिजे. कसं तो नेमका पॅटर्न तो आहे कन्झम्पशनचा, त्याप्रमाणे आपण आपला प्रोडक्ट हा कॉन्फिगर केला पाहिजे. तत्व जो मंत्र आहे त्याच्यामध्ये तुमचा उद्योग छोटा असला पाहिजे का मोठा असला पाहिजे हे आहे. बरेचदा हे प्रश्न विचारतात, ते म्हणते मी 10 लाख रुपये गुंतवू शकतो, कुणी म्हणतो मी 50 लाख रुपये गुंतवू शकतो. तर हा उद्योग किती असला पाहिजे, तर त्याचं पुढं काय मंत्र आहे हे आज काय सगळं कव्हर होणार नाहीये. हे महिन्या महिन्याचा कोर्स असतो आमचा. तर जर आपला उद्योग छोटा असेल तर त्याच्यामुळे फ्लेक्सिबिलिटी येते, पण जर मोठा असेल तुम्हाला इकॉनॉमी ऑफ स्केल येते. म्हणजे तुम्ही मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे तुमचा प्रोडक्ट हा मार्केटमध्ये फार स्वस्तामध्ये होतो. जर छोटा उद्योग असेल तर तुम्ही निश मार्केट कॅटर करू शकता. एक आमच्याकडे काल एक चकल्यावाला येऊन गेला, तो एक भाजणीची चकली करतो आणि पुण्यामध्ये चकल्यांना तसं डिमांड आहे. तर तो दर महिन्याला घरातच त्याची बायको, त्याची आई आणि 2 बायका मिळून तो दर महिन्याला 2 लाख रुपयाच्या चकल्या तो विकतो. आता त्याला निश मार्केट म्हणतो आपण, कारण जी साहिल किंवा जी जनरल चकली मिळते ती भाजणीची चकली नसते असं त्याचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे तुमचा जर उद्योग छोटा असेल तर तुम्ही असं निश मार्केटमध्ये तुम्ही काम करू शकता. आणि जर तुमचा उद्योग मोठा असेल तर जसं बिस्किट आहे हे मास मार्केट असतं, बिस्किट आहे, मीठ आहे, चिकी आहे, हे मास मार्केट असतं. असे हे 4 मंत्र आहेत आणि या 4 मंत्राचा उपयोग जो व्यवस्थित प्रकारे करेल तो उद्योग कधीच फेल होणार नाही. त्याचबरोबर आपल्याला एक फार महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे माझ्याकडे असे मोठमोठी लोक येतात आणि म्हणतात की आम्ही 100 कोटीची आमची तयारी आहे, 2 कोटीची तयारी आहे आणि आम्हाला डायरेक्ट कंपन्यांना सप्लाय करायला असं काय B2B चं काय काम करता येईल का. तर मित्रांनो कसं असतं की कुठलेही B2B चं जे काम असतं तर हे नवीन माणसाला दिलं जात नाही. पहिली तुमची ऑर्गनॅशनल आणि तुमची प्रोडक्ट स्ट्रेंथ डेव्हलप व्हायला लागते आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला काम मिळतं. 17 मेगा फूड पार्कमध्ये किंवा प्रवीणमध्ये आम्ही नेस्लेचं काम करायचो, 17 मेगा फूड पार्कमध्ये आम्ही स्टार बाजारचं काम करतोय, बिग बाजारचं काम करतोय, अन्नपूर्णाचं काम करतोय, आता सनी ग्रुप आमच्याकडे आलेला आहे. तर तुमची कॉम्पिटन्सी डेव्हलप झाल्यानंतर 2 वर्षानंतर तुमच्याकडे कंपनी यायला सुरुवात होतात. पण आपण प्रोडक्ट डिझाईन करताना किंवा आपली कंपनी डिझाईन करताना किंवा आपलं जे काही छोटंसं जे काही शेड असतं ते डिझाईन करताना आपण असं केलं गेलं पाहिजे की तो जो काय प्रोडक्ट करू आपण तो B2C म्हणजे तुमच्यापासून कन्झ्युमरपर्यंत पण तो गेला पाहिजे आणि तुमच्यापासून कंपन्यांना पण सप्लाय करता आला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रोडक्ट चूज करताना मागाशी जे 4 मंत्र आणि हे 2 मंत्र हे तुम्ही लक्षात दिले पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये जाण्यापूर्वी त्या संपूर्ण कॅटेगरीचा अभ्यास केला गेला पाहिजे. तुम्हाला आता चकलीचं उदाहरण दिलं मी, तर चकली ही एक्सक्लुजन कॅटेगरीमध्ये येते, फूडमध्ये एक्सक्लुडेड प्रोडक्ट्स. आता त्याच्याकडे 10 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. जर त्याने फक्त बेसिक काही साचा बदलला तर हे जे SKUs आहेत म्हणजे त्याच्याकडे त्याला आपण स्टॉक किपिंग युनिट म्हणतो, तर हे जे स्टॉक किपिंग युनिट आहेत हे त्याच्याकडे 10 आहेत. तर पण त्याच दाटणीमध्ये तीच प्लांट अँड मशिनरी वापरून थोडासा जर त्याने चेंजेस केला तर हे त्याचे स्टॉक किपिंग युनिट हे 25 पर्यंत जाऊ शकतात. म्हणजे आपण ज्यावेळेस प्रोडक्टचा विचार करतो तर आपण त्या संपूर्ण कॅटेगरीचा विचार केला पाहिजे. जर आपण समजा चॉकलेटचं मागाशी उदाहरण घेतलं की एकाने राजगिऱ्याची चॉकलेट केली आहे, तर फक्त तो राजगिऱ्याची चॉकलेट करून जर त्याने करायचं म्हटलं तर त्याला मार्केटचं म्हणजे त्याचं फिजिबल होणार नाही, त्याचे ओव्हरहेड्स ते कव्हर होणार नाही. काल आमच्याकडे असा एक उद्योजक आला होता की त्याचे 8 प्रोडक्ट आहेत, मग ते पूर्ण वेगवेगळ्या कॅटेगरीमधले. म्हणजे काही म्हणजे रागीचे बॉल्स आहेत, म्हणजे चॉकलेट्सचे बॉल आहेत रागीचे, काही टर्मरिक शेक्स आहेत म्हणजे इम्युनिटी प्रकारामध्ये जाणार किंवा न्यूट्रॉसिटिकल प्रकारामध्ये जाणार. तर हे त्या ह्याच्यामध्ये कव्हर होत नाही. म्हणून तुमची प्रोडक्ट कॅटेगरी तुम्ही स्टडी करणं फार महत्वाचं आहे. हे फार मोठं आहे हे मी सांगत बसणार नाही आपल्याला. त्याच्यानंतर आपण मगाशी म्हटलं तसं तुमच्या तुम्ही जे काही विचार करत आहात, ज्या काही प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये याचा विचार करत आहात, आपण लोनचं धरूया थोडक्या एक उदाहरणासाठी. तर लोनच्या संपूर्ण कॉम्पिटिशनचा तुम्ही स्टडी केला गेला पाहिजे. बरं, कॉम्पिटिशन फक्त त्या प्रोडक्टची नसते, तुम्ही लक्षात घ्या, त्या म्हणजे त्या सेगमेंट बाहेर सुद्धा कॉम्पिटिशन असते. लोनचं कशासाठी घेतलं जातं, तोंडी लावण्यासाठी. तोंडी लावायला चटणी पण असते, पण चटण्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तोंडी लावण्यासाठी पापड पण असतो. म्हणजे तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुमच्या फक्त त्या प्रोडक्ट किंवा त्या कंपनीशी तुमची कॉम्पिटिशन नसून
त्या वेगळ्या सेगमेंट मधल्या कॅटेगरीची सुद्धा असते. त्याच्यामुळे तुम्ही कॉम्पिटिशनचं पॅकेजिंग, त्याचं प्राइसिंग, त्याच्यानंतर ग्रोथ, त्याचं कन्झ्युमर बद्दलचा अवेअरनेस, या गोष्टींचा आपण तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की लोक विचार करतात, काम करायला सुरुवात करतात, पण त्यांच्या डोक्यामध्ये कुठे तो प्रोडक्ट डिफाईन नसतो. तो प्रोडक्ट तुम्हाला डिफाईन करता आला पाहिजे, त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे, त्याच्याचं पॅकेजिंग रिक्वायरमेंट काय आहे, त्या पॅकेजिंगचा त्या प्राइसिंगवर काय इम्पॅक्ट होणार आहे त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर काय होतं की लोक म्हणजे येतात, चला बाबा मला काहीतरी सुरू करायचं, पैसे असतात, सगळं आहे, पण मार्केट आणि टेक्निकल फिजिबिलिटी त्याची स्टडी केली गेलेली नसते. तुम्ही मार्केट स्टडीज केला पाहिजे, मार्केटची फिजिबिलिटी चेक केली गेली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की प्रोडक्ट चांगला असतो पण कुठंतरी प्राइसिंग पॅटर्न मध्ये चुकतो किंवा कन्झ्युमर अवेअरनेस मध्ये चुकतो, आणि त्याच्यामुळं प्रोजेक्ट फिजिबल असून सुद्धा मार्केट फिजिबल नसल्यामुळं तुमचा प्रोडक्ट फेल होतो, हे तुम्ही बघितलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर मार्केट फिजिबिलिटी असते पण तुमची टेक्निकल फिजिबिलिटी नसते. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आपण आपल्याकडे 6 कोटीचं एक मशीन घेतलं, त्याच्यानंतर असं लक्षात आलं की त्या मशीनमधनं प्रोडक्ट पडणारा जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये बरेचसे पॅरामीटर मॅचेस होत नाहीत, त्याच्यामुळे पुन्हा ॲडिशनल 10-20 लाखाचे किंवा मला वाटतं 50 लाखाचे मशीन घ्यायला लागले. तर ही टेक्निकल फिजिबिलिटी आधीच बघितली गेली पाहिजे. फार मोठा सेक्टर आहे, काय सगळं कव्हर होणार नाही. फायनान्शियल व्हायबिलिटी बघितली गेली पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं मीन्स ऑफ फायनान्स. याच्यामध्ये अजून एक चुकतं प्राइसिंगमध्ये, काय होतं आपण असं विचार करतो म्हणजे नॉर्मली कुठलाही उद्योजक असेल की 10 रुपयाचं पीठ आणलं, 1 रुपयाचं मीठ गेलं, 3 रुपयाचा मसाला गेला, अजून काय 3-4 रुपये त्या ह्याच्यामध्ये गेले, आणि त्याचा प्रोडक्ट हा त्याच्या लेवलला म्हणजे त्याच्या किचनमध्ये किंवा त्याच्या फॅक्टरीमध्ये तो 15 रुपयाला पडला, तर तो विचार करतो की बाबा 3 रुपये डीलरला वगैरे असं त्याचा प्रोडक्ट 20 रुपयाला जातो. पण मित्रांनो, अशी स्ट्रॅटेजी आजच्या मार्केटमध्ये चालणार नाहीये. त्याचं कारण असं आहे, समजा बिस्किट आहे तर पार्लेचा 5 रुपयाचा प्रोडक्ट काहीतरी 78 ग्रॅम येतो, किंवा वडापाव 15 रुपयाला आहे, कुठे 12 रुपयाला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमची जी पुढची प्राइस आहे ही ठरलेली आहे. म्हणजे तुमचा वडापाव किंवा तुमचा जो प्रोडक्ट आहे हा तुम्हाला 12-च्या आतच बसवा लागणार आहे, किंवा तुम्हाला असं बसवा लागणार आहे की तो 12 रुपयाला किंवा 15 रुपयाला दिला गेला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला कॉस्टिंगवर फार काम करायला लागणार आहे. एक उदाहरण द्यायचं म्हणजे कॉस्टिंगचं, मसाले असतात, तर मसाल्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एव्हरेस्ट आणि अगदी दुसरा जरी मसाला असेल त्याच्यामुळे जमीन आसमानचा फरक असतो. तो का असतो? त्याचं कारण असतं की इन्ग्रेडियंट पण असतं. आणि तुम्हाला असं वाटतं म्हणजे बऱ्याचदा बघत असाल तुम्ही की जो एव्हरेस्टचा जो स्वाद येतो तोच एखाद्या लोकलचा पण येतो, आणि त्याच्यामध्ये 10-40-50% पण फरक असतो. लोकलचा पण तसाच येतो आणि एव्हरेस्टचा पण तसाच येतो. तुम्हाला असा प्रश्न पडणार की मग तो का घ्यायचा नाही? पण त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लेवर्स वापरलेले असतात आणि ते तसे आरोग्याला चांगले नसतात. तर असं आपल्याला हे सगळं, पण ते एफएसएसआय किंवा एफडीएला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की हे आपण आव्हान म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि मी एवढं बोलून थांबतो.